माझा जन्म नोव्हेंबर एकोणीसशे पस्तीसचा बालपण आणि हायस्कूलपर्यंत माझं शिक्षण कागलसारख्या एका बऱ्यापैकी गावामध्ये झालं माझ्या गावातच शिक्षणाची सोय होती म्हणून मी शिकू शकलो नाहीतर शिकता आलं नसतं परगावी जाऊन शिकण्याची आमची आर्थिक कुवत मुळीच नव्हती कारण मी स्वतःची शेती नसलेल्या एका शेतकऱ्याचा मुलगा आमचं घरदार दुसऱ्याच्या शेतीवर कष्ट करून पोट भरत असे कशीबशी हातातोंडाची गाठ पडत असे अशा परिस्थितीत सर्वांना शेतावर कष्ट करावे लागत असत त्यामुळं माझं शिक्षण योगायोगानंच झालं चौथीपर्यंतचं शिक्षण मोफत मिळत असे आणि मी घरातला मोठा मुलगा असल्यामुळं वडिलांनी कौतुकानं मला शाळेत घातलं होतं मी मोठा मुलगा नसतो तर मला शाळेतही घातलं गेलं नसतं पुढं अनेक प्रकारचे अडथळे पार करत संघर्ष करत स्वावलंबनानं शिकत गेलो माझ्या वयाच्या विसाव्या वर्षी पुढील शिक्षणासाठी मला माझं गाव सोडावं लागलं तरीही उन्हाळ्याच्या तीन महिन्यांच्या आणि दिवाळीच्या एक महिन्याच्या सुट्टीत मी गावी येऊन आईवडिलांना शेतीत मदत करत होतो अशा रीतीनं वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत माझा शेतीशी संबंध होता नंतर मी नोकरीसाठी बाहेर पडलो या पंचवीस वर्षात शेती प्रत्यक्ष केली दारिद्र्याचे उपासमारीचे चटके सहन केले रात्रंदिवस शारीरिक कष्टाचा अनुभव घेतला खेड्यातल्या सामान्य शेतकरी रोजगारी कामगार कसा जगतो हे प्रत्यक्ष पाहिलं स्वत अनुभवलं गावातील सुतार साडी कुष्टी मारी लोहार चांभार महार मांग इत्यादी बलुतेदार कष्टाळू लोकांशी प्रत्यक्ष संबंध आला त्यांचं जीवन प्रत्यक्ष पाहता आलं त्यांच्या पोरासोरांशी मैत्री केली त्यांच्याबरोबर गुरं राखली माळ मुरुट भटकलो गोसावी भिकारी डोंबारी फासेपारदी नंदीबैलवाले माकडवाले यांची पालं पाहिली माळावरचं त्यांचं जीवन बघितलं त्यांचे खेळ शिकारी गाणी पाहिली आणि ऐकली हे सर्व एवढ्यासाठी सांगितलं की या सगळ्यांचा परिणाम माझ्या साहित्यावर झाला आहे अकराव्या बाराव्या वर्षापासून मी कविता करण्याचा छंद करू लागलो त्या काळात पाचवीच्या वर्गात मी शिकत होतो मराठी शिकविणारे शिक्षक मोठ्या रसिकतेनं कविता शिकवित असत कविता शिकवून झाली की ती सुंदर मोहक चालीवर म्हणून दाखवीत असत ते स्वतः कवी होते रामायणावर त्यांनी स्फुट कविता लिहिल्या होत्या त्यावेळच्या प्रथेला धरून त्या छंदोवृत्त जातीबद्ध रचनेतील कविता होत्या प्रत्येक छंद वृत्त जाती यांच्या चाली परंपरेनं चालत आलेल्या होत्या त्यांच्यात कमी जास्त फरक करून गोड गळ्यावर ते गात असत माझं मन रंगून जाईल तसं आपणालाही गाता यावं असं वाटे आमची शाळा अकरा ते साडेपाच अशी असे उरलेल्या वेळात मी शेतावर जाऊन माळाला गुरं राखत असे कधी पिकाला पाणी पाजत असे त्यामुळं मला एकांत भरपूर मिळे वर आभाळ खाली धरती अशी अवस्था रिकामा आसमंत पशुपक्ष्यांशिवाय दुसरं कुणीच आसपास नसे त्यामुळं मी गुरुजींनी शिकवलेल्या कविता मुक्त गयावर मोठ्यानं म्हणत असे खड्या आवाजात कविता म्हणे तसं म्हणताना बरं वाटे शाळेत पाठांतराच्या तासाला मला गुरुजी कविता म्हणायला सांगत आवडीमुळं मी संपूर्ण कविता तोंडपाठ म्हणून दाखवे सोबत थोडा थोडा अभिनयही करे कविता शिकवताना गुरुजी जो अभिनय करत असत त्याचं ते अनुकरण असे माझ्या या गुणांमुळं गुरुजी माझ्यावर विशेष प्रेम करत असत एकदा त्यांनी गल ठोकळांची एक, एक ग्रामीण कविता शिकवली मला ती ग्रामीण भाषेमुळं विशेष आवडली मी ती शिकवून पूर्ण व्हायच्या आधीच पाठ केली ग्रामीण ढंगात पाठांतराच्या त्रासाला म्हणून दाखवली सोबत ग्रामीण माणसाचा अभिनय होताच त्यामुळं गुरुजींचं माझ्यावर खास प्रेम बसलं मला त्यांनी गल ठोकळ यांच्या ग्रामीण कवितांचा व त्यांनीच संपादित केलेल्या ग्रामीण कवितांचा असे दोन संग्रह वाचायला दिले त्यातील अनेक कविता मी पाठ केल्या स्वतंत्र चालीनं कधीकधी सिनेमातल्या गीतांच्या चाली लावून मी त्या म्हणत असे त्याचाच परिणाम मी स्वतंत्र कविता करण्यात झाला मला आवडणाऱ्या चालीवर मी माझ्यासाठी कविता रचू लागलो आणि त्या गुरुजींना दाखवून दुरुस्तही करून घेऊ लागलो शाळेच्या वार्षिक समारंभात शाळा तपासाला डेप्युटी आल्यावर वरच्या वर्गात कवितेचा तास असल्यावर गुरुजी माझ्याकडून माझ्या कविता म्हणून घेऊ लागले आणि मला शाळेतल्या शाळेत प्रसिद्धी मिळू लागली मला कवितेचा छंदच जगला ग्रामीण नागर असा भेद न करता मिळतील तेथून कविता वाचत राहिलो छंद वाढत गेला सातवी उत्तीर्ण होऊन हायस्कूलला गेलो वयही वाढत गेलं अधिक जाणकारी आली आत्मविश्वास निर्माण होऊ लागला हायस्कूलमधील ग्रंथालयातून कवी यशवंत गिरीश के नारखेडे गह पाटील आणि इतरांच्याही ग्रामीण कविता जाणीवपूर्वक वाचून काढू लागलो त्या वाचताना मलाही निर्णाय विषय सुचू लागले एवढंच नव्हे तर या कवींच्या अनेक कवितांतील तपशिलात असलेल्या बारीक सारीक विसंगती लक्षात येऊ लागल्या नागर शब्दांना मोडून वाकवून केलेले त्यांचे ग्रामीण शब्द खरे वाटेन असे झाले त्यांच्या नागरी शब्दांच्या ठिकाणी मला ग्रामीण शब्द आठवू लागले त्यांच्या कवितांवर नागरी शैलीचा असलेला प्रभाव मला अभिव्यक्तीसाठी कृत्रिम वाटू लागला म्हणून मग मी खास ग्रामीण अभिव्यक्ती कशी असेल तिथे खास ग्रामीण शब्द आणि शैली कशी कोणती असेल याची कल्पना करून खास गावरान कविता लिहू लागलो पुष्कळ काव्यमय प्रसंग गल्लीत गावात शेतात घरात नात्या गोत्यात घडताना दिसू लागले त्यांच्यावर स्वतंत्रपणे कविता करू लागलो हा एकोणीसशे त्रेपन्न चौपन्नचा काळ होता या काळात मराठी साहित्यात मुक्त छंद नव्या स्वरूपात आला होता हायस्कूलमध्ये येणाऱ्या एक दोन मासिकांमधून माझ्या तो परिचयाचा झाला होता अभिव्यक्तीसाठी मला तो जवळचा वाटू लागला त्या छंदात बोलीभाषेत लिहिणं मला सोपं जाऊ लागलं त्यातूनच माझी एकोणीसशे चौपन्न साली हिरवजग या ग्रामीण कविता संग्रहातली कविता साकार झाली याच हस्तलिखित स्वरूपात असलेल्या ग्रामीण कविता संग्रहाला एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला आणि मला एके दिवशी सकाळी महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळाली एकोणीसशे पंचावन्न ते एकसष्ट या काळात मी कॉलेजमध्ये आणि पुणे विद्यापीठामध्ये शिकायला होतो रत्नागिरी कोल्हापूर पुणे इथं माझं महाविद्यालयीन शिक्षण झालं हा नवकवितेच्या बहराचा उत्कर्षाचा काळ होता विंदा करंदीकर इंदिरा संत मंगेश पाडगावकर वसंत बापट पु रेगे यासारखे मातब्बर कवी या, मातब या काळात मासिकातून कविता लिहित होते त्यांचे नवे नवे कवितासंग्रह प्रसिद्ध होत होते सत्यकथेसारख्या वाङ्मयी नियतकालिकातून विशेषत नवकविता आणि नवकथा यांच्या स्वरूपांविषयी जोरात चर्चा सुरू होती त्यांचं वाचन मी भान हरपून करत असे त्यासंबंधीची चर्चा मराठी इंग्रजीच्या प्राध्यापकांशी करत असे मित्रमंडळांशी करत असे कॉलेजमध्ये अशा नव्या उमेदीच्या उमेदवार कवींचे गट असत वाङ्मय मंडळाचे कार्यक्रम स्वतंत्र कविसंमेलने भित्तीपत्रके वार्षिक नियतकालिके इत्यादीमधून कविता म्हटल्या जात व प्रसिद्धही होत असत या सर्वांच्या प्रकाशात मी माझी ग्रामीण कविता तपासून पाहत होत। होतो तरुण होतो अभ्यासू होतो त्याचाही परिणाम माझ्या कवी वृत्तीवर होत होता आणि नव्या जाणिवांची कविता लिहिण्यावरही होत होता अंतर्मुखता वाढत होती त्यातून नव्या वळणाची ग्रामीण कविता मी लिहू लागलो पुढे ती एकोणीसशे एकसष्ट ते सत्तरच्या दशकात प्रामुख्याने सत्यकथा मासिकातून प्रसिद्ध झाली खेड्यापासून तुटत चाललेलो होतो पांढरपेशा मध्यमवर्गीय जीवनात जाऊन प्राध्यापकाची नोकरी करत होतो आपण खेड्याला तेथील ग्रामीण संस्कृती समाज शेती गणगोत यांना मुकत चाललो आहोत तेथून तुटत चाललो आहोत शहरात ना इकडचा ना तिकडचा होऊन एकटे पडत चाललो आहोत या जाणीवनं व्याकुळता उदासता निराशा येत चालली होती त्यातून माझी या काळातील ग्रामीण कविता आकार घेत होती भारतीय जीवन आणि संस्कृती यांच्यामध्ये असलेले ग्रामीण जीवनाचे आणि संस्कृतीचे महत्त्व कळत होते ग्रामीण माणसाचे कष्ट दारिद्र्य अज्ञान उपेक्षा हे मनासमोर येत होते त्यातून ही ग्रामीण कविता आकारत होती ती पूर्वीच्या कवितेपेक्षा अधिक प्रौढ अधिक चिंतनशील अधिक अंतर्मुख होत चालली होती तिचं दर्शन मयाची माती या माझ्या कविता संग्रहात घडतं महाराष्ट्राच्या ग्रामीण समाजात एकोणीसशे सत्तर ते पंच्याऐंशी पर्यंतचा काळ मोठ्या धामधुमीचा होता ग्रामीण समाजाच्या बहुजन व दलित आदिवासी गटात नवजागृती झाली होती शिक्षण प्रसार पंचवार्षिक योजना ग्रामीण विकास राजकारण इत्यादींनी समाज उलटापालटा झाला होता सामान्य जनजातींचा प्रचंड स्वप्नभंग झाला होता स्वातंत्र्य मिळालं तेव्हा उराशी धरलेली ग्रामीण सामान्य समाजाची स्वप्न नंतरच्या काळात उद्ध्वस्त झाली होती ग्रामीण समाजात अंतर्गतच शोषण प्रक्रिया सुरू झाली होती या सर्वांचा परिणाम महाराष्ट्राच्या ग्रामीण विभागातून भटकताना माझ्या मनावर होत होता मनात नव्या ग्रामीण क्रांतीची स्वप्न पडू लागली साहित्यिकांची स्वप्न नेहमी त्याच्या कवितातच प्रामुख्यानं आकारायला येतात माझंही तसंच झालं माय लेकर हा माझा दीर्घ कवितेचा संग्रह एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये प्रसिद्ध झाला त्यात मी ग्रामीण विभागातील नवजागृत समाजात जन्मलेल्या तरुण सुशिक्षित पिढीची मानसिकता मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्यामागे या बदलत्या ग्रामीण समाजवास्तवाचीच प्रेरणा होती भोगलेलं जीवन पाहिलेला ग्रामीण समाज माझं कवितांचं वाचन जीवनप्रवासात मी केलेलं कवितेचं चिंतन ही चार सूत्र माझ्या कवितांचा मुलाधार आहेत त्या आधारानेच माझी आजवरची कविता तोलून धरलेली आहे हिरवी जग संग्रहामधील माझ्या पहिल्या वेल्या कवितात नाट्यात्मता काव्यात्मता आणि ग्रामीण बोलीतील संवादात्मता प्रामुख्याने येत होती या सर्व गुणवैशिष्ट्यांना तोलणारा एखादा लहानसा घटनाप्रसंग कवितेत अवतरत असे कवितेतील हे छोटे छोटे प्रसंग, प्रसंग सहजपणे येत होते पण मी जसा वयाने मोठा होत जाईन तसा नवकथांचा माझा अभ्यास व वाचन वाढत जाईल तसा मी या छोट्या छोट्या प्रसंगांचा खोलात जाऊन विचार करू लागलो त्याचे अनेक धागेदोरे पापुद्रे गुंतागुंत मला समजू लागली त्याचा परिणाम असा झाला की कविता हा साहित्य प्रकार मला अपुरा वाटू लागला आणि हळूहळू गद्यलेखनाकडे वळावं असं वाटू लागलं त्यातूनच मी प्रायोगिक स्वरूपात मला लिहावं वाटेल तसं गद्यलेखन मी करू लागलो ते कथेच्या तुलनेत आकारानं बरंचसं लहान होतं या काळात लघुकथेचा पारंपरिक ढाचा मोडून पडला होता नवकथेला घटना प्रसंग कथानक चटकदार आरंभ परिणामकारक शेवट निसर्गाची शैलीदार भाषेत वर्णनं इत्यादी मानवत नव्हतं ते तिनं आपसूक बाजूला ठेवलं होतं एखाद्या भावगर्भ चिंतनात भावनात्मक आविष्कारात अंतर्मनाच्या खळबळीत ती मुक्तपणे रंगत होती कोणताही एखादा अर्थपूर्ण अनुभव अभिव्यक्त केला की के त्याची कथा होत होती अशी नवकथेची व्याख्या केली गेली होती खळाळ या माझ्या पहिल्या कथासंग्रहातील कथा या व्याख्येला प्रमाण मानूनच जन्माला आल्याची प्रचिती येईल माझ्या आरंभीच्या कथालेखनात मी घटनाप्रसंगांना महत्त्व न देता भावना चिंतन नाट्य अंतर्मन दर्शन यांना महत्त्व देत गेलो ग्रामीण माणसाच्या बाह्य लकबी ढंग यासारख्या बाह्य गोष्टींवर न रेंगाळता त्याच्या अंतर्मनाचा वेद गांभीर्यानं घेत गेलो तृतीय पुरुषी लेखननिष्ठ नागरशैली न योजता कथेतील मुख्य पात्रांनाच बोलकं केलं त्यांचं मनोगत त्यांनीच व्यक्त करावं म्हणून प्रथम पुरुषी आविष्कार शैली योजू लागलो वर्णनात न रमता आवश्यक तेवढ्याच निसर्ग प्रतिमा अनुभवदर्शन समूर्त करण्यासाठी योजू लागलो पूर्वसुरूंची ग्रामीण कथा प्रामुख्यानं बहिर्मुख होती ते अंतर्मुख करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं खळाळ हा माझा पहिलाच कथा संग्रह ग्रामीण कथाक्षेत्रात ग्रामीण कथेच्या विकासाचा नवा टप्पा म्हणून मान्यता पावला ती कथा प्रयोगशील म्हणून महत्त्व पावली पण साहित्याच्या क्षेत्रात प्रयोगशीलता हे काही अंतिम मूल्य नसतं एखाद्या साहित्य प्रकारात गतानुगतिकतेचा सतत वापर केल्यानं आवर्त निर्माण होतं हे आवर्त भेदण्यासाठी त्या साहित्य प्रकारात नव्या प्रयोगांविषयी नवी साहित्य निर्मिती होण्याची आवश्यकता असते तशी ती पुरेशी झाली की त्या साहित्य प्रकारालाच नवपरिमाण लाभतं आणि मूळचा तो प्रकार विकसित होतो तो अधिक सशक्त निरोगी होतो नवव्यक्तिमत्व धारण करणारा होतो हे ध्यानात ठेवूनच पुढची किंवा नंतरची साहित्य निर्मिती करावी लागते या निर्मितीत पूर्वसुरींच्यामधील चांगल्या गोष्टी आणि प्रयोगशीलतेतून निष्पन्न झालेली नवी शक्ती यांचा नवा समन्वय साधून नवलेखन करावं लागतं तशा प्रकारच्या कथा मी लिहू लागलो माझ्या डवरणी या कथासंग्रहात अशा प्रकारच्या ग्रामीण कथा दिसून येतील एकोणीसशे सत्तर ते ऐंशीमध्ये डवरणीतील कथा लिहिताना एक मजेशीर अनुभव मला येत होता तो साहित्य निर्मितीत गुंतलेल्या साहित्यिकाच्या अंतर्मनातील अनुभव होता साहित्यिकाचं साहित्यिक म्हणूनच एक व्यक्तिमत्व घडत जात असतं साहित्य निर्मिती करताना त्या निर्मितीतील घटना प्रसंग आणि पात्र तोच निर्माण करत असतो त्या घटनाप्रसंगांचं आणि त्या पात्रांचं एक जग त्याच्या अंतर्मनात आकार घेत असतं त्या घटनाप्रसंगांना कळत नकळत नवे आकार दिले जात असतात ती पात्र त्या घटना घडवत असतात त्यामुळं त्या पात्रांचा आणि त्यांच्या घटनाप्रसंगांचा व साहित्यिकाचा एक मानसिक स्नेहसंबंध जुळून आलेला असतो संवेदनशील साहित्य साहित्यिकाच्या स्वप्नातही ती पात्र कधीकधी वावरू लागतात एकमेकाशी संघर्ष सहवास प्रेम द्वेष मांडत असतात प्रसंगी ती साहित्यिकाशीही आपल्या अस्तित्वासाठी आपल्यावर होणाऱ्या अन्यायासाठी भांडत संघर्ष करत असतात साहित्यिकाला या आंतरविश्वाचं एक नवंच दर्शन घडतं या आंतरविश्वातील घटना घडामोडी घडामोडीवरच मी काही कथा लिहिल्या आहेत त्या आदिताल या माझ्या कथासंग्रहात आहेत हा संग्रह एकोणीसशे ऐंशी साली प्रसिद्ध झाला वास्तविक विनोदी लेखन करणं ही काही माझी मूळ प्रकृती नाही पण एकोणीसशे त्रेसष्ट साली प्राध्यापकाच्या नोकरीनिमित्त मी पुण्याला दुसऱ्यांदा आलो आणि कायमचा पुणेकर झालो या काळात ग्रामीण कथा म्हणजे विनोदी कथा असं एक समीकरणच मराठी संपादक प्रकाशकांच्या क्षेत्रात होऊन बसलं होतं खूपच मासिकं का या काळात निघत होती या मासिकांचे संपादक माझ्याकडे सतत विनोदी कथांची मागणी करत मी आता विवाहित होऊन संसार थाटला होता आर्थिक अडचणी निर्माण होत होत्या म्हणून मागणीनुसार ग्रामीण कथांचं लेखन मला करता येतं का बघू लागलो लहानपणीचं गावाकडचं विनोदाचं स्वरूप आठवून प्रसंगनिष्ठ विनोदी प्रसंग आठवून दमा मिराजदार यांच्या मागोमाग जाता येतं का ते बघू लागलो कथा जमत गेल्या प्रसिद्ध होत गेल्या लोकांना आवडू लागल्या आणि माझ्याकडे तशाच प्रकारच्या कथांची सतत मागणी होऊ लागली म्हणून मी ते लेखनच बंद केलं मला भीती वाटू लागली की हे लेखन माझ्या मानगुटीवर बसेल आणि गंभीरपणे मला जे काही सांगायचं आहे ते बाजूला पडेल म्हणून त्या विनोदी कथांचे घर जावई आणि माळावरची मैना असे दोन संग्रह एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि शहात्तरमध्ये प्रसिद्ध करून विनोदी कथालेखनातून मोकळ्या झालो पण त्यातला विनोद असा की माझ्या गंभीर कथासंग्रहांच्या तुलनेत या संग्रहांच्या जास्त आवृत्त्या निघाल्या प्रसंगनिष्ठ अतिशयोक्तीवर आधारलेला विनोद कथांच्या माध्यमातून अनेकांना आवडतो असा अनुभव हो आला एकोणीसशे शहाऐंशी साली उखडलेली झाडं हा माझा गंभीर कथांचा सामाजिक जाणीवांचा प्रकर्ष झालेला संग्रह प्रसिद्ध झाला एकोणीसशे सत्तर ते चौऱ्याऐंशीच्या चा काळातील या कथा आहेत महाराष्ट्राच्या समाज जीवनात विशेषतः ग्रामीण समाजात या काळात मोठं स्थित्यंतर होऊ घातलं होतं जुनी समाजरचना कालबाह्य होऊन मोडकळीला आली होती जे नवनिर्माण होत होतं त्यातून ग्रामीण समाजाचं कल्याण होईल असं वाटत होतं पण शोषणच होऊ लागलं राजकारणी लोकांनी सामान्य ग्रामीण माणसाचा संपूर्ण अपेक्षा भंग केला होता तरुण पिढी नव्या शिक्षण योजनांतून शिकली पण नोकऱ्या न मिळाल्यानं तिचाही अपेक्षा भंग झाला होता त्या पिढीचे हाल कुणी विचारतही नव्हतं अशा एका सामाजिक अपेक्षा या संग्रहात आहेत माझं मन प्रौढ झालेलं होतं ग्रामीण साहित्याच्या चळवळीच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या ग्रामीण विभागातून वणवंता होऊन भटकत होतो त्या काळात पाहिलेला महाराष्ट्र मन अस्वस्थ करत होता त्यातून या कथा जन्माला आल्या कथा कादंबरीचं लेखन हे नाही म्हटलं तरी वस्तुनिष्ठ असतं त्यात स्वतंत्र पात्र प्रसंग घटना उभी करावी लागतात त्यांच्याद्वारा संघर्ष घडवून आणावा लागतो या अर्थानं कथा कादंबरी वस्तुनिष्ठ असते कवितेत आत्मनिष्ठ असते तिच्यात मीला उघड व्यक्त स्वरूपात बोलकं करता येतं तसं कथा कादंबरी लेखनात उघड स्वरूपामध्ये मीला व्यक्त होता येत नाही तिथं मी हा इतर पात्रांच्या निमित्तानं अप्रत्यक्ष स्वरूपात व्यक्त होत असतो माझ्यासारख्या व्यक्तिमत्व असलेल्या साहित्यिकाची त्यामुळं कथालेखनाच्या वेळी सूक्ष्मशी कोंडी होत होती कथला कथालेखनाच्या दोषामुळं हळूहळू माझी कविता मागं पडत गेली यातून मी एक मधला मार्ग काढला ज्यात आत्मनिष्ठेला भरपूर वाव आहे असा गद्य साहित्य प्रकार म्हणजे ललित लेख किंवा लघुनिबंध पुष्कळ लघुनिबंधातून लघुनिबंधकारांच्या जीवनातील अनेक घटना प्रसंगांना वाव मिळत असतो किंबहुना लघुनिबंध हा साहित्य प्रकारच असा आहे की त्यात मीचे अनुभवच मुक्तपणे अवतरत असतात आणि लघुनिबंधकाराच्या व्यक्तिमत्वातील सर्व पैलू त्यात उलगडत जातात अशा प्रकारच्या लेखनात्मक लघुनिबंधकार कवी व्यक्तिमत्वाचा असला तरी त्याच्या अनुभवातील काव्यात्मता सहजपणे आविष्कृत होऊ शकते म्हणून मी लघुनिबंध लेखनाकडे वळू माझ्या बालपणात ऐन विशी पंचवीशी पर्यंत जे ग्रामीण जीवन मी काव्यात्म पातळीवर जगलो ते सगळं मी माझ्या लघुनिबंधातून अभिव्यक्त करू लागलो हा मुक्त लेखनाचा साहित्य प्रकार असल्यामुळं कवितेपेक्षा मला अधिक सोयीचा वाटू लागला कविता हा विशिष्ट प्रकारची लहानशी बंदिश असलेला बोलभाषेपेक्षा एका वेगळ्या पातळीवरच्या काव्यभाषेला सामोरा जाणारा प्रकार आहे उलट लघुनिबंधात मुक्तपणा असतो आणि काव्यात्म गद्य भाषा त्यात आणता येते म्हणून मी लघुनिबंध लिहू लागलो माझं पाणभवरे हे एकोणीसशे ब्याऐंशी साली प्रसिद्ध झालेलं लघुनिबंधाचं पुस्तक त्या दृष्टीनं पाहण्यासारखं आहे त्यात माझं बालपण जसं विखुरलेलं दिसतं तसंच प्रौढपणी समाजात जगताना ज्या अनुभवाने मला अंतर्मुख केलं चिंतन प्रवृत्त केलं ते अनुभवही मी त्या लघुनिबंधात मांडलेले दिसतील स्पर्श कमळे हे माझं ललितलेखांचं दुसरं पुस्तक ऐन तारुण्यात प्रेम करावं असं वाटतं त्याविषयी मनात खूप खूप येतं ते हळुवार मनानं उलगडत जावं असं वाटत असे या माझ्या वाटण्याला व्यक्त करण्यासाठी एक निमित्त घडलं शृंगारिक वाङ्मय सातत्यानं प्रसिद्ध करणाऱ्या एका मासिकाच्या संपादकाची आणि माझी भेट झाली त्यांचा अंक माझ्याकडं नित्यनेमानं भेट म्हणून येत असे त्यातील प्रेमकथा प्रेम, प्रेम कादंबऱ्या शृंगार रसाचं सर्वच लेखन बटबटीत भोगलोलूप पुष्कळवेळा लिंग विवळ असं वाटतं हे मी त्यांना सांगितलं त्यांनी मला उत्तम शृंगारी वाङ्मय प्रेमभावना व्यक्त करणारं साहित्य कसं असतं ते, ते लिहून दाखवा म्हणून आव्हान दिलं त्यातूनच मी स्पर्श कमरेमधील पहिले दोन लेख लिहिले आणि ले त्यांना खूपच प्रसिद्धी मिळाली म्हणून उर्वरित चौदा पंधरा ललित लेख लिहून त्यातून मी मोकळा झालो पण त्यातून स्पर्श कमरे हे पुस्तक घडलं एकोणीसशे सदुसष्ट साली माझी इंजेन ही कथा प्रसिद्ध झाली ती कथासंग्रहात मी समाविष्ट केली त्यावेळी मुद्रण काळात प्रफव वाचताना माझ्या लक्षात आलं की इंडियन कथेमध्ये मला व्यक्त करायचा जो आशय आणि अनुभव होता तो पुरेशा ताकदीनिशी व्यक्त झालेला नाही कथेचा अवाका त्याच्यासाठी अपुरा पडतो म्हणून आपणाला या विषयावर कादंबरीच लिहावी लागणार असं वाटून मी गोतावळाच्या लेखनासाठी जुळवाजुळव केली हा काळ एकोणीसशे अडुसष्टचा त्यावेळी आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती की माझ्या अनुभवविश्वात पाळीव प्राण्यांविषयीचा अनुभव संचय मोठ्या प्रमाणात आहे हा साठा उपसून मनावेगळा केल्याशिवाय मला दुसऱ्या अनुभव क्षेत्राकडं वळता येणं कठीण जात आहे म्हणून ते समग्र अनुभवविश्व व्यक्त करून त्यातून मुक्त व्हावं पण गोतावळाचा मुख्य विषय हा नव्हता यंत्रयुगाच्या अनुभवाची चाहूल नुकतीच लागली होती शेतीमध्ये इंजिनं पाण्याचे पंप मळणी मशीन्स मशागतीची इतर अवजारं ट्रॅक्टर यासारखी यांत्रिक साधनं येत होती आणि जुनी परंपरागत माणसांचा जीवनसंबंध पिकाशी जनावराशी असलेली अवजारं नष्ट होऊ घातली होती माणूस आणि जनावरं शेतीत नगण्य होत चालली होती हे सर्व मला गोतावळा कादंबरीत आणायचं होतं दोन अडीच वर्ष मी गोतावळाचं लेखन करत होतो निदान तीन वेळा मला हे लेखन करावं लागलं तेव्हा कुठं माझं समाधान झालं कादंबरीकार होण्यासाठी गोतावळानं माझ्या मनाची मशागत चांगली केली कादंबरीची निर्मिती प्रक्रिया माझ्या आवाक्यात आल्यासारखं वाटलं कथालेखनाची बैठक आणि कादंबरी लेखनाची बैठक ह्या किती भिन्न असतात याचा अनुभव घेतला हा अनुभव पुढे मला कादंबऱ्या लिहिण्यास खूप उपयुक्त ठरला गोतावळा एकोणीसशे एकाहत्तर साली प्रसिद्ध झाली आणि मी एकलकोंडाच्या हस्तलिखिताकडं वळलो शिक्षणासाठी धडपडणाऱ्या एका पोरक्या तरुणाची ही दीर्घकथा आहे स्वतःचं नशीब काढण्यासाठी हे पोर शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतं हायस्कूल कॉलेजचं शिक्षण खर्चिक असल्यानं त्याला ते झेपत नाही म्हणून ते पोर कोल्हापूर पुणे मुंबई असं जगण्याच्या धडपडीतून भटकत राहतं पण अवाढव्य शहरात त्याला कुणीही आधार देत नाही जगाचा संवेदनाशून्य अनुभव घेऊन हे पोर शेवटी आपल्या गावाकडं परत फिरतं आणि खेड्याच्या त्या छोटेखानी समाजात ओळखीच्या माणसात पुन्हा येतं या माणसांबरोबरच गरिबीत आपण कष्ट करून जगू असा निश्चय करून तिथंच राहण्याचा निर्णय घेतं संवेदनाशील ऐन विशीतील कोवळ्या पोरक्या मनाचा आलेख म्हणजे ही एकलकोंडा कादंबरी आहे या काळात मला आलेले अनुभव आणि इतर काही अशाच प्रकारचे इतरांचे अनुभव एकत्रित करून हा आलेख काढण्याचा मी प्रयत्न केला आहे खरं आव्हान होतं ते नटरंग कादंबरीच्या वेळी एकोणीसशे ऐंशी साली प्रसिद्ध झालेली ही कादंबरी मी पाच वर्ष लिहित होतो यावेळी मी चाळीसीत होतो माझ्या हातून बरीचशी साहित्य निर्मिती झाली होती राज्य सरकारचे पुरस्कार आणि वाङ्मय क्षेत्रातील प्रतिष्ठा योग्य ती मिळत होती आसपास अनेक कवी कथाकार कादंबरीकार वावरत होते एकूणच कला आणि कलावंत यांच्याविषयीची चर्चा जोरात होती एक कलावंत म्हणून मी स्वतःलाच तपासत होतो कलावंत आणि भोवतालचा समाज यांच्यातील विसंवाद आणि विसंगती जाणवत होती यातूनच कलावंतांविषयीचं माझं आकलन आकार घेत होतं संवेदनशील मन हे कलेकडं जास्त आकृष्ट होत असतं कलावंताला व्यावहारिक जीवनामध्ये किंवा समाजव्यवहारात जगताना त्याच्या मनासारखं जगता येत नाही त्याच्या तरल संवेदनांना उत्कट भावनांना जगण्याच्या काहीशा स्वप्नील कल्पनांना समाज जीवनात मुळीच वाव नसतो सतत त्याला तडजोड करावी लागते त्याला वाटत राहतं की आपल्याला कुणी नीटपणे समजूनच घेत नाही त्यामुळं तो समाजाविषयी आपल्या भोवतालच्या माणसांविषयी उदासीन असतो स्वतःशी मनोमन जगत राहतो याचा परिणाम साहित्य निर्मिती कला निर्मिती करण्यात होतो ही कला निर्मिती मग त्याच्या जगण्याचंच विश्व होऊन राहते कारण त्या विश्वात स्वतःला हवं तसंच जगणारी माणसं असतात ती त्याला व्यवहारातल्या माणसांपेक्षा खरीखुरी वाटतात त्याला माहीत असतं की आपल्या कला निर्मितीला समाजात प्रसिद्धी मिळते लोकप्रियता मिळते ती भलत्याच कारणासाठी म्हणजे असं की आपल्या कलेचा उपयोग लोक केवळ मनोरंजनासाठी करून घेतात त्यासाठीच समाजाला कलावंत हवा असतो समाज कलावंताला मनोरंजनाचं एक साधन या पलीकडे पाहत नसतो हे सर्व माझ्या चिंतनानं मला दाखवून दिलं हाच विषय मी नटरंग कादंबरीसाठी घेतला ग्रामीण भागात मी भरपूर जगलो आहे तिथलंच वातावरण घेऊन एक तमासगीर नायक कलावंत मी कादंबरीसाठी निवडला समाजाच्या अगदी खालच्या स्तरातील मातंग समाजातील तो आहे आमच्या गावी अगदी आमच्या घराशेजारीच मांगवाडा आहे तिथं एक धडपडणारा पोटा पाण्यासाठी तमाशा उभा करणारा तरुणांचा गट मी पाहिला होता त्यांची धडपड मी जवळून पाहिली होती त्यांची निराशाही मी पाहिली होती तो मूळ आधार घेऊन मी नटरंगमधील कथानक पात्र प्रसंग घटना यांची रचना माझ्या कल्पनेतनं केली आणि नटरंग कादंबरी लिहिली कलावंताच्या विशेषतः साहित्यिक कलावंताच्या जीवनाविषयी मला जे जी काही सांगायचं होतं ते या कादंबरीच्या रूपानं मी सांगून मोकळा झालो एकोणीसशे पंच्याऐंशी साली माऊली ही माझी कादंबरी प्रसिद्ध झाली माऊली या शब्दाचा अर्थ आदिमाता असा होतो सर्वच चराचराला जन्म देणाऱ्या जगनमातेला उद्देशून आपण हा शब्द योजतो ज्ञानेश्वर नामदेव आदी संतांनी हा शब्द अशा रीतीनं वापरला आहे या शब्दातून माऊ असा शब्द अक्षर योजनेतून निष्पन्न होतो माऊ म्हणजे मांजर मी माझ्या घरी पाळलेल्या मांजरीला सोनुली छकुली सानुली या चालीवर माऊली म्हणत असे तो एक योगायोग होता पण माऊली ही माझी जी कादंबरी आहे ती केवळ मांजरांवर किंवा माणसांवरही नाही या दोहोंना कवेत घेऊन एकूणच पृथ्वीतलावरील जीवमात्रांमधील मातृत्वाचा शोध घेण्याचा आई आणि मूल यांचा आदिबंध शोधण्याचा प्रयत्न या कादंबरीत केला आहे मांजराविषयी माहिती देणारी पुस्तकं मी आवडीनं वाचत होतो गोतावळाविषयी आजूबाजूची सामग्री गोळा करताना मी डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत वाचला होता त्यात एके ठिकाणी असा उल्लेख आला होता की जगाच्या उत्क्रांतीत सगळे प्राणीही उत्क्रांत होत गेले पण वाघ सिंह चित्ता बिबळ्या मांजर रान मांजर ही मांजर जाती मात्र आहे तशीच राहिली आहे त्याच्या या सिद्धांतानं मी चकित झालो माझ्या कल्पक साहित्यिक मनाला वाटू लागलं की असं जर असेल तर पृथ्वीच्या पाठीवरचं मूलभूत आदिमप्राणी जीवन कसं होतं हे मांजराच्या एकूण जगण्याच्या पद्धतीवरून आपणा सहज कळू शकेल असं वाटून मी माझ्या घरी पाळलेल्या मांजरीचं आणि तिनं नंतर निर्माण केलेल्या तिच्या गोताळ्याचं निरीक्षण करून अडीच वर्ष डायरी ठेवली त्या डायरीतून एकूणच मानवासह सर्व प्राणीसृष्टीविषयी मला अनेक रहस्य कळत गेले त्यातूनच माऊली ही कादंबरी आकाराला आली कथालेखनाकडून कादंबरी लेखनाकडं वळताना एकूण लेखन प्रक्रियेतच फरक पडतो कथेचं लेखन एकदेशीय असतं नायकाला प्राधान्य देऊन तीन चार प्रसंगात कथा पूर्ण करावी लागते कादंबरीत तसं नसतं नायकाबरोबरच इतर पात्रही तितकीच जिवंत आणि प्रत्ययकारी वाटली पाहिजेत याची दक्षता घ्यावी लागते तसंच नायकाच्या जीवनात जसे महत्त्वाचे प्रसंग असतात तसेच इतर पात्रांच्याही जीवनातील प्रसंगही तितक्याच ताकदीनं उभे करावे लागतात कथेत फक्त नायकाचीच कथा असते नायकाचेच कथानक सतत पुढं नेत जावं लागतं पण कादंबरीत नायकाबरोबरच इतर पात्रांच्या जीवनातील समांतर प्रसंग आणि कथानक पुढं न्यावं लागतं असं असल्यानं कथेतल्याप्रमाणे एकावधानी न राहता लेखकाला अष्टावधानी कादंबरी लेखनाच्या वेळी राहावं लागतं कथा काव्यात्म केवळ नायकाला प्राधान्य देणारीच उत्कट परिणाम साधणारी व्यक्तिनिष्ठ असते पण कादंबरी वस्तुनिष्ठ असेल तरच तिचा प्रभाव विशेष पडतो म्हणून ती गद्यात्म पातळीवर अनुभवातील काव्याशिवाय इतरही घटकांवर भर देणारी असावी लागते कथेचा अनुभव एक असल्यानं लेखन भराभर करता येतं पण कादंबरीचा अनुभव अनेक पदरी गुंतागुंतीचा असल्यानं सर्व पदरांवर समतोल नजर ठेवून लेखन करावं लागतं असं मला वाटतं आणि त्यातूनच माझ्या ह्या सगळ्या कादंबऱ्या आकाराला आलेल्या आहेत एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे ब्याऐंशीच्या काळात मी महाराष्ट्राच्या ग्रामीण विभागातून अनेक कारणांनी भरपूर भटकलो होतो ग्रामीण समाजातील सुशिक्षित तरुण पिढीशी माझा जवळून संबंध येत होता या तरुण पिढीच्या मनात एक प्रकारची निराशा फैलावत चालली होती भरपूर शिकूनही पदवीधर होऊनही नोकऱ्या मिळत नव्हत्या ग्रामीण तरुण पिढीची ही, ही, ही मानसिकता मला अस्वस्थ करत होती शिक्षणाचं महत्त्व केवळ नोकरीसाठी नाही तर शिक्षणासाठी माणूस माणसात येतो तो, तो शहाणा होतो पशुपेक्षा वेगळ्या रीतीनं तो जगू जगू लागतो स्वतःच्या जीवनाचा नीटपणे विचार करायची शक्ती त्याला प्राप्त होते हे या पिढीला कुणीतरी खास पटवून दिलं पाहिजे असं मला फार फार वाटू लागलं योगायोगानं माझं आयुष्य असंच घडलं होतं ते या पिढीसमोर ठेवावं वा असं वाटू लागलं मी अडाणी आईबापांच्या पोटी जन्मलेला मुलगा खूप कष्टानं शिकलो माणसात आलो आणि सगळं माझं घरदार मी माणसात आणू शकलो हे मी कसं केलं हे विस्तारानं दाखवून द्यायचं असेल तर मला आत्मचरित्रच नीटपणे लिहावं लागेल असं वाटून मी आत्मचरित्र लिहिण्याच्या लिहिण्याचा धाडशी निर्णय घेतला आणि त्या उद्योगाला लागलो माझ्या आयुष्याचे एकूण चार टप्पे पडत होते मी आत्मचरित्राचे चार भाग करायचं चा ठरवलं हायस्कूलपर्यंतच्या वीस वर्षाच्या काळात मला विचित्र संघर्ष करावा लागला आम्ही एकूण बारा भावंड चार भाऊ आणि आठ बहिणी भावांमध्ये मी सगळ्यात मोठा माझ्यापेक्षा मोठ्या दोन बहिणी घरात अठरा विश्व दारिद्र्य दिवसभर भरपूर शारीरिक श्रम करूनही पुष्कळ वेळा अर्धपुटी राहावं लागायचं निकृष्ट अन्न पोटात घालावं लागायचं त्यामुळं घरात भावंडांना काही ना काही आजार त्याची कायमची आबाळ होत असे त्यात पाच बहिणी निरनिराळ्या काळात मरून गेल्या आमची स्वतःची शेती काहीही नाही सगळं कुटुंब दुसऱ्याच्या शेतावर राबत असे वडील पूर्ण अडाणी मुलं भरपूर असल्यानं आई वडिलांनी कितीही कष्ट केले तरी घरात भांडणं होतं अन्न कमीच पडे त्यामुळं वडील मी दहा बारा वर्षाचा झाल्यावर मला शाळा सोडून शेतात काम कर म्हणायचे मला तर शिक्षणाची चटक लागली होती त्यामुळं मी काहीही करून शाळा अनियमितपणे करून शिक्षण हे घेतच होतो त्यासाठी माझ्यात आणि वडिलांमध्ये सतत संघर्ष होत होता याचं चित्र मी पहिल्या झोंबी नावाच्या आत्मचरित्राच्या भागात रेखाटलेला आहे नांगरणी हा दुसरा भाग एस एस सी झाल्यावर मला घरातून आणि गावातून बाहेर पडावंच लागलं एकही पैसा घरातला न घेता मी अंगावरच्या कपड्यांनीशी बाहेर पडलो जिथं जशी व्यवस्था होईल तिथं तसे दिवस काढले मिळतील ती कामं पत्करली कोणतीही कामं कमीपणाची मानली नाहीत मोठ्या मनाचे प्राध्यापक भेटले त्यांनी मार्गदर्शन केलं स्थिर होण्यासाठी मार्ग दाखवले छोटी छोटी कामं मिळवून दिली मदतही मिळवून दिली यात आदरणीय पु ल देशपांडे यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांनी माझी आर्थिक व्यवस्था नीटपणे होण्यासाठी मार्ग दाखवले एवढंच नव्हे तर सौ ताईंनी माझ्या मानसिकतेची काळजी मोठ्या बहिणीनं घ्यावी तशी घेतली या उभयतांच्या मदती मार्गदर्शनामुळेच मी आज आयुष्यात उभा राहिलो एम एपर्यंत जाऊन पोचलो साहित्यिक झालो प्राध्यापक झालो हा सर्व भाग नांगरणी या भागामध्ये आलेला आहे नांगरणी म्हणजे शेताची मशागत करण्याची प्रक्रिया माझ्या मनाची मशागत वयाच्या वीस ते पंचवीस या काळात महाविद्यालयीन शिक्षणामुळे झाली याच काळात मी पुष्कळ वाचन केलं मला साहित्यिकाच्या पूर्वतयारीची सर्व सामग्री याच काळात मिळाली प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक ते व्यक्तिमत्व याच काळात मी कमावलं त्यामुळं मला हा माझ्या मनाच्या नांगरणीचा काळ वाटतो घरभिंती हा आत्मचरित्राचा तिसरा भाग आहे खेडेगावात साध्या घराला चार भिंती असा प्रतिशब्द आहे झोंबीमध्ये माझ्या भावंडांनी गजबजलेलं जे घर आहे त्याची पडझड फार मोठ्या प्रमाणात झाली माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिकडं मला बघता येणं अशक्य होतं मीच दुबळा परावलंबी होतो शिक्षण पूर्ण झाल्यावर मी प्राध्यापक झालो हातात पगार येऊ लागला आणि मी या घरातील उरल्या सुरल्या माझ्या भावंडांची उभारणी करण्याचं ठरवलं त्यात माझी अठरा वर्ष गेली जणू एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर अखेर मी या घराच्या भिंती उभारल्या दोन भावांची शिक्षणं पूर्ण केली त्यांना नोकऱ्या मिळवून दिल्या दोन बहिणींची लग्न केली दोन भाच्या आणि एक पुतणी यांचीही थोडी थोडी शिक्षणं करून त्यांचीही लग्न केली या काळात पुष्कळच महाभारत घडलं शेवटच्या भावाचं शिक्षण पूर्ण झालं त्याला नोकरी मिळवून दिली आणि मी घराकडच्या कर्तव्यातून बराचसा मोकळा झालो म्हणजे असं की आईच्या चरितार्थाची व्यवस्था फक्त मला येथून पुढे करावी लागली जुन्या घराची डागडुजी करावी लागली एकोणीसशे अष्ट्याहत्तरच्या जानेवारी महिन्यात वडिलांचं निधन झालं त्यांचा संसार संपुष्टात आल्यासारखा झाला हा सर्व भाग घरभिंतीमध्ये मी लिहिला आहे यानंतरचा चौथा भाग काचवेल असा आहे नवघर ध तयार झालं की ग्रामीण स्त्रिया सोप्याच्या भुईमध्ये काचवेल रुजवतात बांगड्यांच्या रंगीत काचांची ही अनेक रंगी वेल असते वंशवेलीचं ते प्रतीक असतं नव्या घरात वंश वाढावा म्हणून ही रेखली जाते सोप्याला अंगची शोभा ह्या वेलीमुळं प्राप्त होते या भागात मी पुण्यातील माझा संसार जो काही आहे तो रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे मला दोन मुली आणि एक मुलगा पुण्यासारख्या सांस्कृतिक आणि विद्येच्या केंद्रात बाहेरून येऊन स्थायिक होताना अनेक क्षेत्रातील बारीक सारीक संघर्षाला तोंड द्यावं लागतं प्रस्थापित व्यवस्थेतील अतिसामान्य पण प्रस्थापित झालेल्या माणसांशीही लीनतेनं जमवून घ्यावं लागतं मान अपमान समान मानावे लागतात अपमान गिळावे लागतात त्याशिवाय व्यावहारिक जीवनात वाटचालच करता येत नाही हे सगळं मी काचवेलमध्ये लिहिलेलं आहे हे चारही भाग माझा संघर्षमय जीवन प्रवास साकार करतात तसेच माझ्या जीवनाचा अन्व अन्वयार्थ शोधण्याचा प्रयत्नही करतात माझं हे लेखन सतरा वर्ष चाललं होतं एवढा प्रदीर्घ काळ माझ्या इतर कुठल्याही साहित्यकृतीनं घेतला नाही असं का झालं याची अनेक कारणं आहेत आत्मचरित्राचं चे लेखन कसं करावं यासंबंधीचे वैचारिक ग्रंथ वाचताना माझ्या लक्षात आलं की या लेखनात धोकेच फार आहेत त्यांची मी नोंद करत गेलो तसंच मराठीतील आत्मचरित्रांविषयी मान्यवर अनेक समीक्षकांनी समीक्षालेख लिहिले आहेत त्यांनीही अनेक दोषांनीही आत्मचरित्र कशी डागळली आहेत हे दाखवून दिलं आहे मराठीतील काही निवडक आत्मचरित्र वाचल्यावरही मला त्यातील बरीच लेखनं असमाधानकारकच का वाटली आत्मचरित्राचं लेखन करताना आत्मसमर्थनाचा दोष निर्माण होण्याची फार शक्यता असते असं आत्मचरित्राच्या प्रत्येक मीमांसकानं प्रथम सांगून ठेवलं आहे याचं कारण असं की आत्मचरित्र लिहावं असं जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटतं तेव्हाच त्या धोक्याचा नकळ जन्म झालेला असतो स्वतविषयी माणूस सांगायला जेव्हा प्रवृत्त होतो तेव्हा तो स्वतःला केंद्रस्थानी ठेवून इतरांना गौणस्थानीच लेखत असतो स्वतःला साध्य समजून इतरांना साधन म्हणूनच वापरत असतो स्वतःच्या आयुष्यात जे जे काही चांगलं वाईट आपण केलं ते तसं का केलं किंवा करावं लागलं हे सांगण्याच्या मिशानं तो आत्मसमर्थनच मांडत असतो अशी या धोक्याची मीमांसा केली जाते तेव्हा या धोक्यातून बाहेर पडून आत्मचरित्र कसं जायचं हा माझ्यासमोर यक्ष प्रश्नच उभा होता या धोक्याच्या अनुषंगना अनुषंगानंच आत्मचरित्रात आत्मप्रौढी येते म्हणजे असं की मी हे केलं नि मी ते केलं असं तारतम्य न ठेवता किंवा त्या त्या घटना सांगण्याची गरज कितपत आहे त्या आवश्यक आहेत का अनावश्यक आहेत प्रस्तुत आहेत का अप्रस्तुत आहेत महत्त्वाच्या आहेत का किरकोळ आहेत याचा विचार न करता स्वतःचा मोठेपणा प्रस्थापित करण्यासाठी आपण त्या सांगतच राहतो त्यामुळं आत्मचरित्र कंटाळवाणी पाल्हाळीक औचित्य विचाराचा अभाव असलेली होता याला जोडूनच आत्मरतीचाही धोका संभवतो म्हणजे असं की कि वास्तव किंवा व्यवहारातील जीवन विसरून आपण स्वतःतच काव्यात्मपातळीवर रममाण होतो स्वतःला न्याय देण्याचा प्रयत्न करतो अशी आत्मचरित्रं वाचकाला काहीच देऊ शकत नाहीत त्यामुळं वाचक ती बाजूला सारून मोकळा होतो अशा प्रकारची आत्मचरित्र आपल्या कुटुंबियांवर आईवडिलांवर बहीणभावांवर पत्नी मुलांवर एक प्रकारचा अन्यायच करत असतात कारण अशा व्यक्तींची आत्मचरित्र स्वतःसाठी इतरांनी आयुष्यभर काही केलं आहे त्यामुळंच आपण इथवर येऊ शकलो हे पार विसरून जातात त्यामुळं इतर संबंधितांवर हे आत्मचरित्र अन्याय करतात काही आत्मचरित्र माझ्या वाचनात अशी आली आहेत की ती जणू इतरांवर सूड घेण्यासाठी इतरांना उघडं पाडण्यासाठीच त्यांचं पितळ उघडं पाडण्यासाठीच लिहिले आहेत असं वाटतं ज्याने आपल्यावर अन्याय केला असं स्वतःच वाटतं त्या व्यक्तींची वास्तव बाजू पुष्कळ वेळा आपणास माहीतच नसते किंवा तशी ती मांडण्याची संधी आपण स्वतःच्या आत्मचरित्रात त्या व्यक्तीला देऊ शकत नाही देता येणं शक्यही नसतं अशा प्रकारचे अनेक धोके किंवा दोष आत्मचरित्र लिहिताना संभवत असतात खर हे माझ्या लक्षात आल्यावर आत्मचरित्र लिहिणं ही गोष्ट खरोखर अतिशय अवघड आहे याची मला जाणीव झाली एक साहित्यिक म्हणून तेव्हा माझ्या डोक्यात असा विचार आला की आत्मचरित्र वाचकाला अतिशय आवडणारा आणि लेखकाला लिहायला अतिशय अवघड वाटणारा साहित्य प्रकार आहे म्हणून वैचारिकदृष्टीनं पुरेशी पक्वता आल्याशिवाय या लेखन प्रकाराला हात घालू नये घातला तर त्याचा स्फोट होऊन आपण स्वतःच होरपळून निघण्याची शक्यताच फार असते म्हणून मी फारच धीमेपणानं उलटसुलट बाजूनी विचार करत पुन्हा पुन्हा सावध राहून त्याचं वाचन चिंतन करत करत मी हे चार भाग पूर्ण केले आणि त्यासाठीच त्यांनी सतरा वर्षाचा माझ्या आयुष्यातील काळ घेतला